पुराने जमाने में नई पीढ़ी को अपने पूर्वज, अपने कुल, गोत्र, वंश इसकी जानकारी होने हेतु हर एक जाति में भाट होते थे, जो गांव, कस्बे, घर घर जाकर हर एक परिवार को उनके पूर्वज, उनके रिश्तेदार की जानकारी देते थे। इसके बदले परिवार की तरफ से उन्हें दान के रूप में अनाज, कपड़े, पैसे मिलते थे। हर एक भाट के पास पूर्वज के नाम के दस्तावेज लिखित रूप में होते थे। आज भी विविध जाति के भाट गांव, कस्बे और घर घर जाकर परिवार के पूर्वजों की जानकारी नई पीढ़ी को देने का काम कर रहे हैं। आजकल विविध शासकीय दस्तावेज बनाने के लिए इन भाट लोगों के पास उपलब्ध पुराने दस्तावेज विविध जाति के परिवार के लिए महत्वपूर्ण होने की जानकारी शाहपुर के भट्ट दिनेश भोयर इन्होंने दी है। आमच्यापासून आमची जो समाज आहे भाट हा ऐतिहासिक समाज आहे आणि वर्षन परंपरागत म्हणून हा भाट हा समाज आहे आणि आमच्या पूर्वजांनी हा जो वंशवाड जो सांभाळलेला आहे हा प्रत्येक समाजाचे भाट वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतात व आमच्याकडे पूर्वजांची पूर्ण माहिती असते। वंशवाड, आजोबा, पंजोबा, तंजोबा, 10 पिढ्या, 15 पिढ्या, 20 पिढ्या, 25 पिढ्या, म्हणजे शिवाजी राजे महाराज, भोसले हे सगळे त्यांचे सुद्धा आमचे भाट होते आणि राम राज्याच्या काळात सुद्धा आमचे भाट होते। तर ते सगळे भाट म्हणजे माहिती आणि म्हणजे वंशवाड त्याची समाजांची। अलीकडे याची कोणती गरज पडते या कागदपत्राची? आणि याच्यानंतर आता जो गरज पडणारी जो आहे तर ते कशी गरज आहे की बा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल साठी शासन आजोब्याचं नाव मागते, पंजोबाचं नाव मागते, तंजोबाचं नाव मागते, त्यांच्यासाठी आता ह्या आमचं कामाची गरज आहे।